और अब स्टेट बैंक समोर राष्ट्रवादी ओबीसी सेल ठिया आंदोलन व्यवस्थापकांनी दिले लेखी आश्वासन। रावेर तालुक्यातील निंबोरा येथे स्टेट बँक मागील वर्षी केळी पीक विम्याची रक्कम कापली गेल्यावरही व 50 दिवस विमा मंजूर होऊनही रक्कम खात्यात न आलेल्या 16 शेतकऱ्यांची रक्कम त्यांना मिळावी अन्यथा यासाठी 7 नोव्हेंबर सोमवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात येईल। या आशयाचे निवेदन तालुका अध्यक्ष सुनील कोंडे यांनी स्टेट बँक व्यवस्थापक राधेश्याम मुंगमुळे यांना दिले होते। या अनुषंगाने आज स्टेट बँकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। बँक व्यवस्थापक यांनी एक पत्र देत प्रयत्न करण्याचा असल्याचं सांगितले, मात्र त्यावर सुनील कोंडे यांनी आक्षेप घेत बँकेची हमी मिळावी अशी मागणी केली व घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलन सुरू ठेवले। यानंतर बँक व्यवस्थापक राधेश्याम मुंगमुळे यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकारी कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांच्याशी संपर्क साधत चर्चा केली तर विमा कंपनी व बँकेच्या वरिष्ठांना मेल करीत आम्हाला काही दिवसाच्या अवधी द्या अशी शेतकऱ्यांनी लेखी विनंती केली व संबंधित कृषी विभागामार्फत जिल्हा अधिकाऱ्यांकडे ही समस्या मांडण्यात येईल, यावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात यावर पुढील भूमिका ठरेल अशी माहिती व्यवस्थापक मुंगमुळे यांनी देत तसे लेखी पत्र दिल्यानंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करीत ठिय्या आंदोलन मागे घेतले। यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष सुनील कोंडे यांच्यासोबत राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद भाऊ बोंडे, डॉक्टर एस डी चौधरी, माजी सरपंच सदस्य प्रमोद कोंडे, ऐनपूर ग्रामपंचायत सदस्य किशोर पाटील, ऐनपूर राष्ट्रवादी शहराध्यक्ष मोहन कत्रे, माजी सरपंच दिगंबर चौधरी, प्राध्यापक दिलीप सोनोने यांच्यासह शेतकरी गोपाळ भिरूळ, धीरज भंगाळे, रामभाऊ सोनोने, गोपाळ बराटे, राकेश बराटे, जगदीश बढे, अक्षय सरोदे, विपिन झांबरे, डॉक्टर श्रीराम पाटील, जयंत भंगाळे, रोशन खाचणे, ललिता जावळे, हेमंत जावळे, अनिता बढे, आशा लढे यांच्यासह आदी शेतकरी बांधव उपस्थित होते। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ, एस आय राका पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता।